हाँ आलो दोन मिनट दे आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला जर समजा पक्षी बघायचे असतील तर थोडं सकाळी उठून म्हणजे जेव्हा उजाडतं म्हणजे जेव्हा दिसायला लागतं इथे बाहेर तेव्हा लगेच येऊन तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला इथे विविध पक्षी पाहायला पण मिळतील आणि त्यांचे आवाज पण ऐकायला येतात. मित्रांनो, कसं आहे ना, हे मुंबईचं जीवन जे आपण नेहमी जगत असतो आणि कोकणातला एक दिवस ह्याच्यामध्ये बराच फरक पडतो. कोकणामध्ये आल्यावरती तुम्हाला एवढं फ्रेश वाटतं की तुम्ही बाकीचा सगळा जो शीण ताण असतात ना हा सगळा विसरून जाता. आणि गणपतीचा असा वेळ आहे ना की ह्या वेळेला माणसांची जी कामं असतात ही संपलेली असतात. सगळेजणं आपापले तुम्हाला घरी भेटतात, सगळ्यांच्या गाठीबिडी घेता येतात, सगळ्यांना आरामामध्ये बोलता येतं आणि प्रत्येकाशी संपर्कसुद्धा करता येतो. हे बघा मित्रांनो, केकाट्या सकाळ सकाळ स्वतःचं अन्न शोधायला बाहेर पडलेल्या आहेत. सूर्य उजळला नसल्यामुळे तुम्हाला असं सुंदर दृश्य पाहायला मिळतं आहे. किरायचे दगड ठेवले आहेत, आकाश अगदी काळाभोर झालेलं आहे आणि हा निसर्ग आपण इथे पाहतो आहे. जरा ना बैल हंबरत येतो आहे, याचे जोडीदार कुठेतरी गेलेत वाटतं, त्यांना हाका देतो आहे. अगदी गारगार हवा सुटलेली आहे सकाळची आणि या सकाळच्या वातावरणामध्ये एवढं फ्रेश वाटतं आहे. इथे गुरव पाहायला मिळत आहेत, पक्षी उडत आहेत, डोंगरदरे आहेत. मित्रांनो, ढगांच्या आडून सूर्य महाराजांचं दर्शन झालेलं आहे. अरे वा, तिकडे गणपतीला चांगली आहे. किती गुरं आहे तुमची? 12 गुरं. मग काय दुधाचा व्यवसाय? दुधाचा नाही, हे बैल आहेत, नांगराचे. नांगराचे सगळे बैल आहेत आपले, शेतीला लागणार आहे. बरं आहे. मग आता सकाळी किती वाजता येतो? सकाळी 6 वाजता येतो उठून. म्हणजे सूर्य उजाडताना खाली उजाडला की लगेच निघायचा? सकाळी बरोबर. आणि शेती वरती आलेली असते, कोणाच्या दुसऱ्याच्या शेतामध्ये ही गुरं जायला नको, त्याच्यामुळे हे आपले जे गुराखी असतात काका, प्रत्येक जण आपापल्या घरातली आपली गुरं घेऊन येतात. जरा भर पावसामध्ये यांची झुंज लागले. दोघं बैल तुम्ही बघू शकताय, सोडतच नाहीत एकमेकाला. गुराखी आला बघा इकडे सोडवायला. दोन्ही बैल अगदी माजलेले आहेत, कारण आता पावसाळ्यात चांगलं खाद्य मिळतं खायला. त्यांची अंग जे आहे तुम्ही बघाल, शंकराची पिंड आहे वरती. शेपटीला असा पीळ घातला आहे. दोघांच्या जे पिंडी आहेत अगदी भरदार आहेत. हा जो ब्राऊन कलरचा आहे याची पिंड मोठी आहे, म्हणजे याच्याकडे जे ताकद आहे ती त्याच्यावरनं लक्षात येते. की हा बघा, मित्रांनो अगदी बघण्यासारखी झुंज आहे. मला वाटतं आता ब्राऊन हरत चाललाय, कारण हा काळ्यामध्ये काळा प्रत्येक वेळेला ब्राऊनला ढकलतोय, कधी ब्राऊन काळ्याला ढकलतोय. अगदी अटीतटीची ठरलेली आहे झुंज. गुराखी त्यांना मागे रेफरी आहेत आमचे गुराखी, म्हणजे पण ते सोडवण्याचा प्रयत्न करतायत. ही कोकणातली आपली कला हे गुरं आपली प्रदर्शित करतायत. सुटली वाटतं एकदाची. नाही नाही नाही, गुराख्याने एक चांगली काठी मारली, ती लागली त्याला आणि आता सुटलेलं आहे. बघा, त्याच्यामध्ये विजेता कोणच नाही आहे.